वाढती महागाई, इंधन दरवाढ, शेतकऱ्यांसाठी हमी भाव, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये चुलीवर भाकरी करून भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. उस्मानाबाद शहरामध्ये जिल्हा युवक काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून मोर्चाला सुरुवात केली गेली. पेट्रोल, डिझेल व वाढत्या भावामुळे काँग्रेसच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरुद्ध घोषणा देऊन या सरकारचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय, मुख्यमंत्री हाय हाय अशा घोषणा देत शहर पूर्णतः दुमदुमून गेले होते. त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य धीरज पाटील, बहुसंख्येने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आत्ताची परिस्थिती आपण जर ग्रामीण भागामध्ये बघितलं तर एकंदरीत पाऊस कमी झाल्यामुळे जे आपल्याला सोर्स होतं पाण्याचं तेही एवढं प्रचंड प्रमाणात कमी झालेलं आहे. जे बोर होते तेही आता त्याच्यामध्ये संख्या पाण्याची कमी झालेली आहे आणि पर्जन्य एकंदरीत कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांना आता दुसऱ्या कुठल्या कुणाकडे बघावं. एक हा जनावरचा एवढा मोठा चाऱ्याचा प्रश्न आहे. पण या सर्व शेतकरी बांधव वारंवार सरकारला विनंती करत आहे की आम्हाला तुम्ही लवकर लवकर अनुदान किंवा सहकार्य करावं. पण सरकारकडे याला म्हणजे लक्ष नाही. कारण की कालच आम्ही टीव्हीवरती बघत होतो, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी औरंगाबाद इथे आढावा बैठक घेतला. आम्ही त्यांना पालकमंत्री विनंती केलं की आपण आमच्या या मराठवाडा विभागामध्ये लातूर उस्मानाबादचे तुम्ही मिटिंग घ्यावं म्हणून. पण आतापर्यंत काही ते होत नाही आहे. आणि कालच आम्हाला अशी बातमी मिळाली की उस्मानाबादला याच्यातून वगळण्यात आलं आहे. ही फार मोठी खेद बाधा अत्यंत दुर्दैव आहे. कारण की ही आत्ताची परिस्थिती एवढी गंभीर आहे. शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे. ही आमची भूमिका आहे. यापुढील काळामध्ये यापेक्षा मोठ्या आम्ही आंदोलन करतो. थँक्यू.